नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक जी एस लायरे मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ आप इंटेनजिबल्स गुडविल आणि ॲव्हरेज प्रॉफिट मेथड वापरून गुडविल कसं का काढायचं हे बघितलं होतं आणि आज आपण सुपर प्रॉफिट मेथडमध्ये गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं का करायचं हे बघणार आहे आता ही सुपर प्रॉफिट मेथड बघत असताना याच्यामध्ये चार फॉर्मुले दिलेत ते चार फॉर्म्युले जर आपण पाठ केले किंवा आपल्याला जर आले तर कोणताही प्रॉब्लेम आपण सहज सोडू शकतो आहे त्याच्यात पहिलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲवरेज प्रॉफिट त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस ई एनी नंबर ऑफ इयर्स हा ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये पण होता त्याच्यानंतर दुसरं आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट कॅपिटल एम्प्लॉईड इन टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि तिसरं आहे कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट आणि चा, चार चौथं आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविन सुपर प्रॉफिट इन टू नंबर ऑफ इयर्स परचेस असे चार फॉर्म्युले आहेत हे चार फॉर्म्युले जर पाठ केले तर कोणताही प्रॉब्लेम सहज सोडवता येईल तर चला आपण प्रॉब्लेम बघू द नेट प्रॉफिट ऑफ दिन शॉ अँड कंपनी आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर टॅक्सेशन फॉर दी लास्ट फाईव्ह इयर्स आर ॲज हंडर आता इथं आपल्याला एक टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये इयर आणि प्रॉफिट पाच वर्षाचा डाटा दिला आहे दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीसचा पंधराचा आहे चौसष्ट हजार सोळाचा एकोणऐंशी हजार सतराचा आहे नव्याण्णव हजार अठराचा एक लाख सतरा हजार एकोणावीसचा एक लाख एक्केचाळीस हजार त्यानंतर खाली द कॅपिटल एम्प्लॉईड इन द बिझनेस इज रुपीज नाईन लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आता कॅपिटल एम्प्लॉईड याचा अर्थ त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली इन्व्हेस्टमेंट जी केली त्याला कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतात अँड द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्टेड इन सच अ टाइप ऑफ इंडस्ट्री इज एट पर्सेंट तर त्या उद्योगामध्ये सेम टाईप ऑफ म्हणजे त्या व्यवसायामध्ये या गुंतवणूक जी गुंतवणूक केली आहे त्याचा रेट ऑफ रिटर्न आठ टक्के म्हणजे जर शंभर रुपयाची आपण गुंतवणूक केली तर आपल्याला परतावा किती भेटणार आहे आठ रुपये भेटणार आहे तर तो आठ टक्के पुढे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ थ्री इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड गुडविल कसं काढायचं आहे आपल्याला का तीन वर्षाचं परचेस घेऊन आपल्याला काढायचं आहे तर चला आपण सोल्युशन बघू कॅल्क्युलेशन पहिलं कॅल्क्युलेशन आहे ॲव्हरेज प्रॉफिटचं तर त्याचा फॉर्म्युला आपण जसं बघितला का टोटल प्रॉफिट लेस लॉस ही एनी आणि खाली आहे नंबर ऑफ इयर्स मग टोटल प्रॉफिट म्हणजे जे वरती आपल्याला चार्टमध्ये जे प्रॉफिट दिले आहेत बघा चौसष्ट हजार एकोणऐंशी हजार नव्याण्णव हजार एक लाख सतरा हजार एक लाख एक्केचाळीस हजार यांची टोटल करायचे आपण तर इथं ते, ते मांडून घेतले आहेत आपण आणि त्याचे टोटल किती येते खाली बघा पाच लाख रुपये येते आणि आता हे वरती पाच वर्ष असल्यामुळं खाली इथं म्हटलं आहे नंबर ऑफ इयर्स तर नंबर ऑफ इयर्स किती आहेत पाच वर्ष आहेत मग अपॉन किती फायव्ह इयर्स मग पाच लाख भागिले पाच किती येतं आहे एक लाख रुपये म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट किती आला एक लाख रुपये दोन नंबरचं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट त्याचा फॉर्म्युला काय आहे कॅपिटल एम्प्लॉईड टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कॅपिटल एम्प्लॉईड इथं दिले आहे बघा जी गुंतवणूक केली आहे नऊ लाख पंचवीस हजार आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पण दिला इथं प्रॉब्लेममध्ये किती आहे आठ टक्के मग कॅपिटल एम्प्लॉईड घेतलं नऊ लाख पंचवीस हजार गुणिले आठ टक्के तर इथं आपण कॅल्क्युलेशन केलं नऊ लाख गुन्हे नऊ लाख पंचवीस हजार गुनिले आठ बघिले शंभर किती येते आहे चौऱ्याहत्तर हजार रुपये येते म्हणजे नॉर्मल प्रॉफिट किती आला चौऱ्याहत्तर हजार त्याच्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट सुपर प्रॉफिट कसा काढायचा तर त्याचा फॉर्म्युला आहे हा ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट बघा आता ॲव्हरेज प्रॉफिटवरती एक नंबरला आपण काढलं आहे किती ॲवरेज प्रॉफिट एक लाख रुपये तो इथं घेतला आपण एक लाख त्याच्यानंतर नॉर्मल प्रॉफिटसुद्धा दोन नंबरच्या कॅल्क्युलेशनमध्ये काढलं आहे आपण चौऱ्याहत्तर हजार हा इथं घातलं मग एक लाखामधून चौऱ्याहत्तर हजार रुपये गेले तर उरले गे उर किती सव्वीस हजार रुपये म्हणजे सुपर प्रॉफिट किती आहे तर सव्वीस हजार आहे आता शेवटचं चौथं कॅल्क्युलेशन कशाचं आहे गुडविलचं आहे आता इथं आपण कोणती मेथड बघतोय सुपर प्रॉफिट मेथड बघतोय म्हणून इथं कंसात काय का आलं परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड फॉर्म्युला काय सुपर प्रॉफिट इन टू नंबर ऑफ इयर्स परचेस सुपर प्रॉफिट वरती काढला आहे आपण किती, uh, किती, किती आहे सव्वीस हजार आणि टू नंबर ऑफ इयर्स परचेस इथं प्रॉब्लेममध्ये दिली आहे बघा कॅल ऑन द बेसिस ऑफ थ्री इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड किती इयर्स थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षाचं मग टू किती आलं तीन मग सव्वीस हजार गुणिले तीन बरोबर किती आलं अठ्ठ्याहत्तर हजार गुडविलची व्हॅल्यू किती आली अठ्ठ्याहत्तर हजार अशा पद्धतीनं चारही कॅल्क्युलेशन आप अगदी सोप्या पद्धतीनं जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला सहज सहज गुडविल काढता येईल सुपर प्रॉफिट मेथडनुसार त्यानंतर लगेच आपण पुढचा प्रॉब्लेम पण बघू याच व्हिडिओमध्ये दोन नंबरचा प्रॉब्लेम आहे मिसेस चिराग ट्रेडर्स चोपडा इन्व्हेस्टेड रुपीज नाईन्टी थाउजंड इन अ चॅलेंजिंग बिझनेस

त्याच्यानंतर खाली चार्टमध्ये आपल्याला चार वर्षाची आकडेवारी दिली आहे इयर कोणते आहेत दोन हजार सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस त्याच्यामध्ये प्रॉफिट्स दिलेत सोळाचा आहे नऊ हजार दोनशे सतराचा आहे बारा तीनशे अठराचं आहे चौदा हजार सातशे एकोणावीसचा आहे पंधरा हजार आठशे आणि खाली काय म्हटलं इट वॉज डिसाइडेड टू व्हॅल्यू द गुड विल ऑफ द फर्म ऑन द बेसिस ऑफ सुपर प्रॉफिट युजिंग वन अँड हाफ इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड दीड वर्षाच्या परचेसवर आपल्याला काय करायचं आहे सुपर प्रॉफिट मेथडनुसार गुडविल काढायचं आहे तर सोल्युशन बघू आपण जसं की मी मग पहिल्या प्रॉब्लेममध्येच सांगितलं होतं का जर हे चार फॉर्म्युले आपले पार्ट जर असतील तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं आपण तो प्रॉब्लेम काय सोडू शकतो आहे मग तेच एक नंबरचं कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट तोच फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस ही पेनी टोटल प्रॉफिट म्हणजे काय का कॉलममध्ये जे चार वर्षाचे जे काय प्रॉफिट दिले आहेत कोणते नऊ हजार दोनशे बारा तीनशे चौदा सातशे आणि पंधरा आठशे त्यांची टोटल केली आणि लॉ लो, लेस लॉस ई जर लॉस असेल तर आपण तो काय करायचा असतो वजा पण ह्या प्रॉब्लममध्ये लॉस दिलेला नाही आणि मागच्या प्रॉब्लममध्ये पण दिलेला नव्हता तर मग आपण इथं त्यांची टोटल केली तर चारही वर्षाच्या प्रॉफिटची टोटल किती आली बावन्न हजार आणि चार वर्ष असल्यामुळे नंबर ऑफ इयर्स किती आले चार मग इथं कॅल्क्युलेशन करू आपण बावन्न हजार भागिले चार किती आलं तर तेरा हजार रुपये अशा पद्धतीने ॲव्हरेज प्रॉफिट किती ते आला तेरा हजार रुपये त्याच्यानंतर दोन नंबरचं कॅल्क्युलेशन आहे सेम फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉईड टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कॅपिटल एम्प्लॉईड इन्वेस्टमेंट किती केली आहे नव्वद हजार रुपये ती इथं घेतली आपण नव्वद हजार रुपये आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इथं दिलं आहे बघा अकरा टक्के मग तो पण आपण इथं घेतला नव्वद हजार गुणिले अकरा टक्के मग त्याचं कॅल्क्युलेशन इथं केले नव्वद हजार गुणिले अकरा वागेले शंभर किती आले नऊ हजार नऊशे म्हणजे नॉर्मल प्रॉफिट आला नऊ हजार नऊशे त्याच्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आहे तीन नंबरचं कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट त्याचं पण फॉर्म्युला सेम आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट मग ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढलं आहे वरती एक नंबरला तेरा हजार रुपये आणि नॉर्मल प्रॉफिट इथं काढलं आहे नऊ हजार नऊशे मग इथं घेतलं बघा तेरा हजार वजा नऊ हजार नऊशे किती आले बरोबर तीन हजार शंभर सुपर प्रॉफिट आला तीन हजार शंभर त्याच्यानंतर चौथं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ गोडविल इथं काउंसात घेतलं आहे परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड ज्या मेथडनुसार आपण गुडविल काढत असतो ते आपण इथं काउंसात घेतो मग फॉर्म्युला त्याचा काय आहे का एक, सुपर प्रॉफिट इन टू नंबर ऑफ इयर्स परचेस सुपर प्रॉफिट किती काढला आपण तीन हजार शंभर रुपये काढला इन टू काय वन अँड हाफ दीड वर्षाचं परचेस घ्यायचे आपल्याला मग तीन हजार शंभर गुणिले वन पॉईंट फाईव्ह तर गुडविल किती आलं चार हजार सहाशे पन्नास रुपये अशा पद्धतीनं आपण काय या प्रॉब्लेमचंसुद्धा जे काय गुडविल होतं ते काढलं अगदी सोप्या पद्धतीनं कंडिशन एकच का तुमचे सर्व फॉर्मले काय तुमच्या पाठ पाहिजेत किंवा तुम्हाला आले पाहिजेत तर नक्की चांगली प्रॅक्टिस करा अगदी सोप्पा असा टॉपिक आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा